नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला ओल्या नारळाचे मोदक बनवायचे आणि ते कसे बनवायचे चला आपण बघूया. इथे दोन नारळ किसून घेतलेले आहेत, एक चमचा तूप, ड्रायफ्रूट घेतलेले आहे, थोडीशी विलायची पावडर, अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि दोन वाट्या साखर घेतली. आता कढईमध्ये आपण हे किसलेलं नारळ टाकून घेऊ, किंवा आपल्याला नारळाचा पाठीमागचा भाग काढून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरीही चालतं. आणि त्यामध्ये लगेच आपल्याला साखर टाकायची आणि दूधही टाकायचं. आणि आता याला आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घेऊ. आणि गॅस चालू केलेला आहे, आता आपल्याला याला चांगलं शिजवून घ्यायचं आणि सारखं हलवत राहायचं, गॅस मिडियम ठेवायचा. बघा या पद्धतीने सारखं हलवत आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं. साखराला चांगलं आता पाणी सुटलेलं आहे, आता आपल्याला घट्ट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आणि सारखं हलवतच राहायचं. मिश्रण आता बऱ्यापैकी आपला आता घट्ट होत आलेला आहे. यात आपण आता विलायची पावडर टाकून घेऊ आणि ड्रायफ्रूट टाकायचे. ड्रायफ्रूट हे आपल्या आवडीनुसार टाकायचे. इथं मी पिस्ते, बदाम आणि किसमिस टाकलेले आहेत. आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ. गॅस मिडियमच ठेवायचा आता आणि याला घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं. यात आपण आता एक चमचा तूप टाकून घेऊ. त्यामुळे याची चव छान येते आणि याचे आपल्याला मोदकही छान पाडता येतात. आता याला चांगलं मिक्स करून घेऊन आपल्याला परत 2 ते 3 मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं. आपलं मिश्रण एकदम जास्त असं फुलल्यासारखं व्हायला लागलं आणि कलर त्याचा थोडासा बदलला, पांढरं झालं की समजायचं आपलं हे छान शिजलेलं आहे. याचे आपल्याला लाडू किंवा मोदक छान बनवता येतात. आणि आता हे मिश्रण आपलं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर मोदकाच्या मोल्डला थोडंसं तूप लावायचं आणि या पद्धतीने असे मोदक बनवून घ्यायचे, किंवा आपण त्याचे लाडू बनवले तरी छान होतात. हे बघा खूप छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. हे बघा खूप छान असा आपला एकदम मऊसूत मोदक तयार झालेला आहे. अशीच आपण आता हे सगळे मोदक तयार करून घेऊ. मोदकाच्या साच्यामध्ये थोडेसे आपल्याला बदाम किंवा पिस्त्याचे काप टाकायचे आणि त्याचा मोदक बनवून घ्यायचा साच्यामध्ये सारण भरून. म्हणजे मोदकावर ड्रायफ्रूट खूप छान दिसतात. हे बघा असेच आपले आता हे सगळे मोदक आता तयार करणं झालेले आहेत आणि एकदम मस्त थंड झाले ते. हे बघा पांढरे शुभ्र असे आपले ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहेत. आपण सुद्धा या पद्धतीने ओल्या नारळाचे मऊसूत असे मोदक किंवा लाडू तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.